बेळगावामध्ये मराठी माणसाचा पराभव झाला आणि तरी काही लोक आनंद मनवत आहेत, अशा पद्धतीचा वक्तव्य संजय राऊत यांनी केलेला आहे. मी संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या संदर्भात एवढंच बोलू इच्छितो, बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही, कारण मराठी माणूस पराभूतच होऊ शकत नाही. बेळगावमध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा जास्त मराठी लोक आहेत, त्यामुळे मराठी माणसाचा पराभव आणि एखाद्या पक्षाचा पराभव या दोन गोष्टी सारख्या असू शकत नाही. मराठी माणूस हा पराभूत होऊ शकत नाही.